बातमी आहे घोडेगाव येथून. आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचलित न्यू इंग्लिश मीडियम स्कूल घोडेगाव तसेच ग्रामपंचायत घोडेगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने वृक्ष संवर्धन जनजागृती व वृक्षरोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रांगणामध्ये घोडेगाव नगरीचे आदर्श सरपंच क्रांतिताई गाढवे, उपसरपंच सोमनाथ काळे, आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष अजित शेट काळे, उपाध्यक्ष तुकाराम काळे, नवनाथ अप्पा काळे, विद्यालयाच्या प्राचार्य मेरी फ्लोरा डिसुझा, उपप्राचार्य रेखा आवारी, घोडेगाव महिला राष्ट्रवादी कार्यकर्त्या माधवी करपे, अंजली आंधळे, पर्यवेक्षिका वंदना मसे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. निसर्गाचे समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने एकतरी झाड लावले पाहिजे व एकतरी झाड जगवले पाहिजे असा संदेश प्राचार्य डिसोझा मॅडम यांनी दिला. तसेच मानवी जीवनात ऑक्सिजन किती महत्वाचे आहे, झाडांमुळे ऑक्सिजन मिळते याचे सुंदर उदाहरण देत उपप्राचार्य रेखा आवारी मॅडम यांनी आज नव्याने झाडे लावण्याची खूप आवश्यकता आहे हे आपल्या भाषणातून स्पष्ट केले. त्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते घोडेगाव स्मशानभूमी परिसरामध्ये वृक्ष लागवड करण्यात आली. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जनजागृतीसाठी गावातून फेरी काढली होती. विविध घोषणा देत वृक्ष संवर्धनासाठी संदेश दिला. त्यासाठी विद्यार्थ्यांना सोनिका मस्करेना, कैलास जाधव, चेतन पोखरकर, समीर मुजावर, संदीप सोमवशी, तानाजी फुलमाळी इत्यादी शिक्षकांनी मार्गदर्शन केले. याच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी दीक्षा पोखरकर हिने केले तर आभार प्रदर्शन विद्यालयाच्या विद्यार्थी कुमार आमन पठाण यांनी केले. याच बातमीचे दृश्य पाठवले आहे आमचे आंबेगाव ब्युरो चीफ मोहसिन काठेवाडी यांनी, पाहुयात. व्हाय आर सेविंग पेपर? इफ वी वेस्ट वन पेपर वी आर कटिंग वन ब्रांच, दिस वी शुड रिमेंबर. सो सेविंग द पेपर ऑल्सो इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस सो दॅट वी कॅन कन्सिडर दॅट वी आर टेकिंग केअर ऑफ द एनवायरमेंट. सो ऑन दिस ओकेजन ऑफ trees drive, plantation drive, I wish you all the best. Let us learn to love the nature and take care of it. Thank you. God bless you. वृक्ष संवर्धन जनजागृती व वृक्षारोपणचा कार्यक्रम घोडेगाव ग्रामपंचायत आणि न्यू इंग्लिश मीडियम स्कूल संयुक्त पद्धतीनं पार पडत आहेत. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि विद्यार्थी, झाडं लावा, झाडं जगवा खूप ऐकलं, काही झालंय का? नाही. झाडं लागली गेली आहेत का? नाही. आत्ता प्रिन्सिपल टीचर असो, व्हाईस प्रिन्सिपल असो, रश्मी टीचर असो, तुमचे सर असो, सगळ्यांनी झाडांचं महत्त्व सांगितलं, पण आपल्याला कितपत कळलं माहीत नाही. खरं महत्त्व कधी कळलं माहीत आहे का? कोरोना काळात ऑक्सिजन विकत घेऊन लावावा लागला ना. जर ही झाडं अशाच पद्धतीनं कापत आपण चाललो संपवत चाललो तर काय होईल? थोड्या दिवसांनी आपण मागे सॅक लावतो ना, सॅकमध्ये एक ऑक्सिजन छोटं सिलेंडर घेऊन फिरावं लागेल आपल्याला. असा दिवस येऊ नये असं शाळेला आणि आमच्या आजच्या पिढीला सगळ्यांना वाटतंय, म्हणून ही झाडं लावायची. त्याचं महत्त्व तुम्हाला आत्ता कितपत पटेल मला माहीत नाही आहे, पण आत्ता एक टीव्हीवर ॲड येते ऑक्सिजन सिलेंडरची, माहिती आहे का? ते नवरा बायको असतात, ते एक जण लॅपटॉपवर काम करत असतो आणि मिसेसला अचानक त्रास होतो, मग तो ऑक्सिजन सिलेंडर आणून देतो. बघितली सगळ्यांनी जाहिरात? बघितली? नाही बघितली? आज बघा. मला ते प्रोडक्ट आठवत नाही आहे, पण मला फक्त ते ऑक्सिजन सिलेंडर आठवत आहे. आणि आजपासून 40-50 वर्षांनी कदाचित असा दिवस येईल का काय अशी भीती वाटते. असा दिवस यायला पाहिजे का? नाही. ऑक्सिजनची कमतरता वातावरणात व्हायला पाहिजे का? नाही. त्यासाठी मग आपण झाडं लावली पाहिजे. आपल्या हिंदू धर्मानुसार आपण वेगवेगळ्या सणावाराला या ना त्या पद्धतीनं झाडांचं पूजन करतो. म्हणजे त्यावेळेस आपल्या पूर्वजांना माहीत होतं की झाडाची पूजा केली तर आपण टिकणार आहे. आत्ताच सांगितलं ग्लोबल वॉर्मिंग या ज्या गोष्टी आहेत या कशामुळे झाल्या आहेत? झाडांमुळे झाल्या आहेत. मग आपल्या पूर्वजांना ते तेव्हाच कळलं होतं, म्हणून वटपौर्णिमा आली, म्हणून पिंपळाच्या झाडाची पूजा आली. बरोबर आहे ना? पर्यायाने पिंपळाचं झाड आणि वडाचं झाड हे सगळ्यात जास्त ऑक्सिजन देणारी झाडं आहेत. पण आता काय होतं, वडाच्या झाडाच्या मुळ्या खूप झाडं घडात घुसतात, म्हणून आपण काय करतो, झाडं कापून टाकतो. ऑस्ट्रेलियासारख्या देशामध्ये जर एक झाड कापायचं असेल तर त्याला आपल्याला तिथल्या गव्हर्नमेंटला टॅक्स पे करावा लागतो, आणि आपल्याकडं आपण गपचूपमध्ये झाड कापून मोकळवतो.